नमस्कार, मी अनिल अनिता केदार, रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण नवरात्र स्पेशल रेसिपीज बघतोय. याआधी पण जवळजवळ आपल्या चॅनलवर 30-35 उपवासाच्या रेसिपी आहेत. तर तुम्ही फक्त सर्च करायचं आहे, तुम्हाला जी रेसिपी पाहिजे तिचं नाव, जसे काही साबुदाण्याचे लाडू आहेत, शेंगदाण्याचे लाडू आहेत, किंवा अशा तिखट खूप साऱ्या रेसिपी आहेत, साबुदाण्याची खिचडी आहेत, साबुदाणा वडे, भगर, झिरक, अगदी अप्रतिम रेसिपीज आहेत. तर रेसिपीचं नाव आणि बाय अनिता केदार टाकलं तर तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीज मिळतील. तर चला बघूया आपण ते झटपट कसे बनवायचे, आणि खूप साऱ्या टिप्स दिल्या आहेत त्यामुळे तुमचेही साबुदाणा थालीपीठ असे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील. तर चला, वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. साबुदाणे आणि भगरीचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचे 2 वाट्या साबुदाणे. हे बघा, ही दुसरी वाटी. आणि आता हे कसे भिजवायचे ते मी तुम्हाला दाखवते. आता हे स्वच्छ मी 2 वेळा धुवून किती पाणी ठेवायचं ते दाखवते. आणि 2 वाट्या साबुदाण्यासाठी 1 वाटी भगर घ्यायचे. आणि हे बघा, मी भगर आणि साबुदाणा दोन्ही धुवून घेतलेला आहे. आणि साबुदाण्याला तुम्ही पाणी बघू शकता, साबुदाण्याच्या वर पाणी ठेवायचं आहे, म्हणजे साबुदाणा एकदम मऊ भिजतो. तर आता आपण हे 5-6 तासांसाठी, किंवा तुम्हाला सकाळी बनवायचे असतील तर तुम्ही रात्री भिजत घातले तरी चालेल, संध्याकाळी बनवायचे असतील तर सकाळी भिजत घातले तरी चालेल. आता आपण हे रात्री बघूया. आणि हे बघा, 6 तास झालेले, मी तुम्हाला साबुदाणे दाखवते कसे भिजले आहेत ते. हा बघा, साबुदाणा एकदम मऊ झाला आहे, पूर्ण त्याचं पीठ होतं, असे साबुदाणे भिजले पाहिजे. आणि मोकळा तर किती झाला आहे तुम्ही बघू शकतात, आणि फुलला आहे किती तुम्ही बघू शकतात. आणि भगर पण आपली छान भिजलेली आहे, ही बघा. तर आता आपल्याला ही भगरीचं पाणी पूर्णपणे काढून ही वाटून घ्यायची आहे. 1 कप भाजलेले शेंगदाणे, म्हणजे 1 वाटी. हे बघा, पूर्ण अशी साल निघेल असं, म्हणजे खरपूस भाजून घ्यायचे. सालीसकट मी बारीक करणार आहे. 8-10 लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर मुलं खाणार असतील तर थोड्या फिक्क्या मिरच्या, किंवा ह्या फक्त 2 मिरच्या घाला, म्हणजे ज्यांना तिखट चालत नसेल त्यांनी. 2 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत, त्याची अशी साल काढून घ्यायची आहे. तर हे बघा, असे मी साल काढून घेतले आहे. खूप सारे कोथिंबीर घ्यायचे, जर तुम्ही उपवासाला खात नसाल नाही घातली तरीही चालेल. तेल घेतलेलं आहे इथे मी शेंगदाण्याचं, आणि आपल्याला फक्त एका थालीपीठाला 1/2 चमचा फक्त तेल लागणार आहे. तर आता मी हे शेंगदाणे बारीक करून घेते. तर हे बघा, शेंगदाण्याचा मी इथे छान बारीक कूट करून घेतला आहे. आता हा मी काढून घेते आणि त्यात भगर टाकते. आता मी इथे या मिरच्या ओबडधोबड वाटून घेते. तर इथे तुम्ही बघू शकतात आपली मिरची छान बारीक झालेली आहे, ठसका आला आहे छान. आता इथे आपल्याला भगर बारीक करायची, तर ती काय करायची, अशी झाऱ्याने घ्यायची, म्हणजे पाणी अजिबात येणार नाही, कारण आपल्याला पाणी नको आहे अजिबात. तर अशी निथळून छान मिक्सरमध्ये काढून घ्यायची आणि बारीक करून घ्यायची. तरी बघा, आपली भगर किती छान बारीक झालेली आहे. तर हे बघा, आता आपल्याला काय करायचे, साबुदाण्याचे थालीपीठ तुटू नये म्हणून सर्वात महत्वाचं, हा साबुदाणा आपल्याला छान कुस्करून घ्यायचा आहे हाताने. हा बघा असा, याच्यामुळे काय होतं, आपले थालीपीठ तुटत नाही, तुकडे तुकडे होत नाही, एकदम अखंड थालीपीठ निघतं. तर मी हे छान असे कुस्करून घेते. हे बघा, छान कुस्करलं जात आहे. तर साबुदाणा चांगला भिजला पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकतात साबुदाणा कसा मळला गेला आहे, छान गोळा झालेला आहे. आता आपल्याला हे बटाटे यात किसून घालायचे आहे, उकडलेले बटाटे आहेत, तर ते असे किसून घेऊया, म्हणजे गोळे होणार नाहीत. किंवा हाताने किस करून घेतले तरी चालेल. हे बघा, इथे आपले बटाटे किसून झालेले आहेत. आता आपण ही भगर घालून घेऊया. आता आपण जो शेंगदाणे बारीक करून घेतलेले ते घालून घेऊया, काढून ठेवले होते मी. कोथिंबीर घालून घेऊया, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचंय. आणि आता हे सगळा गोळा छान मळून घ्यायचा आहे.
आणि हे बघा इथे आपला गोळा छान तयार झालेला आहे. जरा पण पाणी नाही घातलेलं आहे, एकदम परफेक्ट झालेला आहे. आता मी तुम्हाला थापायचे कसे ते दाखवते थालीपीठ. तर हे बघा आपला थालीपीठचा गोळा तयार आहे. आता आपण थापायचे कसे ते बघूया. तर हे बघा इथे मी रुमाल घेतला आहे. असा कपडा घ्यायचा कुठलाही जो असेल तो, आणि तो असा ओला करून घ्यायचा. तर मी असे रुमाल ठेवत असते पण मागचा माझा फाटला, तर आता मी नवीन घेतलेला आहे. ओला करून घेतला आहे तरी त्यावर थोडं पाणी असं टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं थालीपीठ सुटून येईल. एकीकडे मी तवा पण तापत ठेवलेला आहे म्हणजे आपलं थालीपीठ थापल्या थापल्या आपण लगेच भाजू शकू. तर आपल्याला ज्या साईजचं पाहिजे त्या साईजचा आपण गोळा घ्यायचा आहे. प्लास्टिक घेऊ नका, तवा तापलेला आहे प्लास्टिक चिकटून जाईल. तर असा कॉटनचा कपडा घ्या आणि असा छान थापून घ्या. पाण्याचा हात लावायचा आहे आणि छान असं थापून घ्यायचं आहे. किती आपल्याला पातळ जाड पाहिजे तसं आपण थापू शकतो पण हे जराही तुटत नाही आणि छान मस्त कुरकुरीत होतं. तर इथे तुम्ही बघू शकतात आपलं थालीपीठ छान असं भाजून झाले, हे सॉरी थापून झाले. त्याला आपण मध्ये एक होल पाडायचं आणि आता आपण हे रुमाल उचलून तव्यावर टाकूया. माझा हा लोखंडी तवा आहे, त्याला आपण तेल लावून घेऊया. कुठलाही तुमच्या घरात असेल तो असा तेल लावून घ्यायचा आणि पहिल्या थालीपीठला थोडं तेल जास्त लागतं हे नेहमी लक्षात ठेवा. नंतर तो तेलाचा होऊन होऊन आपल्याला तेल कमी लागतं. तर सगळीकडे मी तेल लावून घेतलेलं आहे. तर हे बघा हा आपल्याला रुमाल असा उचलून घ्यायचा आहे हातावर आणि तव्यावर टाकायचं आहे. तर हे बघा हे हातावर घेतलेलं आपण हे तव्यावर असं टाकून घेऊया आणि अलगद असा हा रुमाल बघा काढून घ्यायचा आहे. जराही चिकटलेलं नाही. तर आता थोडंसं आपण तेल सोडूया. थोडंसं कडेने आणि वरून तेल सोडायचं आहे. थोडं मध्यभागी पण टाकायचं आहे आणि हे एक मिनिट छान भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. आणि हे वरच्या साईडने पण सुकलं पाहिजे. तोपर्यंत मी यावर लगेच दुसरं थालीपीठ थापून घेते. परत पाणी लावायचंय, मी तुम्हाला दाखवते. हे बघा नॅपकिनला पुन्हा पाणी लावून घ्यायचंय. असं पाणी लावल्यामुळे काय होतं थालीपीठ तुटत नाही आणि निघून येतं. हे बघा आपलं दुसरे थालीपीठ छान भाजून थापून झाले. आता आपण त्या थालीपीठकडे जाऊया आणि इथे तुम्ही बघू शकतात वरच्या साईडने कसं छान सुकलंय. तर आता आपण हे पलटी करून घेऊया, सगळीकडून सोडवून घ्यायचं. बघा इझी निघतं. आणि आता ह्या साईडने पण आपण छान भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकूया, एक तीन चार थेंब तेल टाकलं तरी चालेल, जास्त टाकायची गरज नाही. आणि इकडून पण आपण एक मिनटं छान भाजून घेऊया. आणि हे बघा आपण पलटी करून बघूया खालच्या साईडने आपलं थालीपीठ कसं भाजलं गेलं. एकदम छान भाजलं गेलेलं आहे आणि जराही कुठे चीर गेलेली नाही, काही नाही. आणि एकदम मस्त खुसखुशीत असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. मी पुन्हा तुम्हाला एक कसं टाकायचं ते दाखवते. तर आता याला फक्त थोडंसं तीन चार थेंबच तेल घालायचं आहे आपल्याला. आणि हा रुमाल असा उचलून पुन्हा यावर असा पालटी करायचा आहे. आणि हे बघा असा काढून घ्यायचा आहे. तर असेच मी थालीपीठ बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा इथे आपले कुरकुरीत आणि पातळ असे थालीपीठ तयार झालेले. इथे तुम्ही बघू शकता किती पातळ छान असे थालीपीठ होतात, जराही तुटत नाही. आणि आता हे तुम्ही असेच खाऊ शकतात किंवा मी उपवासाची चटणी पण दाखवलेली आहे दोन तीन प्रकारे बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे, ती तुम्ही करू शकतात. किंवा मग इथे माझ्याकडे आहे दही. हे बघा घरीच घातलेलं कसं घट्ट दही आहे, अगदी सुरीने कापता येईल असं दही. हे बघा तर ही दह्यासोबत तुम्ही खाऊ शकतात. आणि घरचं दही कसं गोड मस्त असतं, त्यामुळे साखर टाकली नाही तरी चालते. तर हे बघा असं तुम्ही दहीसोबत खाऊ शकतात. आणि बरोबर आज मी रताळ्याचा शिरा पण केला होता, तो पण मी ठेवते आहे. तर हे बघा असा मस्त रताळ्याचा शिरा आपला मागच्याच सोमवारीच व्हिडिओ आलेला आहे, मागचाच व्हिडिओ म्हणजे याच्या आधीचा. त
तर तोही तुम्ही बघा, नवरात्री स्पेशल आपल्या रेसिपीत चालू आहे. आणि ही साबुदाणा थालीपीठची रेसिपी मला दिली आहे नाशिकहून उषाताईंनी. तर उषाताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. अगदी न तुटणारे आणि कुरकुरीत खुसखुशीत असे थालीपीठ तयार होतात. तर तुम्ही हे नक्की करून बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.